आपण पाहायला सुरुवात केली आहे जनतेचे मत लाईव्ह. मी फेरोज मनियार. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. या घोषणेसह लोह्या तालुक्यातील हळदो येथे नांदेड जिल्ह्यातील स्वच्छतेसाठी नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना प्रोत्साहित करणारे स्वच्छता दूत राजीव तिडके यांनी हळदो येथे नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घाणीचे उरले सुरले साम्राज्य काढून टाकण्याची शपथ घेण्याची खरी गरज हाच खरा दसरा असे विचार व्यक्त करून लोहा शहर लगत असलेल्या हळदो या गावी स्वयंस्फूर्तीने स्वच्छता मोहीम अभियान स्वच्छता दूत राजीव तिडके यांच्यासह बालक व शहरातील व्यापारी या स्वच्छता अभियानात उपस्थित होते. केंद्र शासन व राज्य शासन व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपला भारत स्वच्छ राहावा यासाठी मोठ्या गाजावाजात स्वच्छता अभियान राबविले जाते. परंतु हळदो या गावी आजही रस्त्यावर शौचास बसतात. मग अशा लोकांची विष्ठा प्रतिष्ठित व्यापारी विश्वंभर वाडेवाले नवतरुण कीर्तनकार गायक सदानंद गुरुजी अष्टपैलू पत्रकार आईना सोनकांबळे हळदोचे उपसरपंच दत्तात्रेय पवार व स्वतः स्वच्छता दूत राजीव तिडके आदींनी कपटाच्या साह्याने विष्ठा उचलली. हे उचलता पाहताच विद्यार्थी धावून येऊन त्यांनीही ही विष्ठा उचलण्याचे कार्य सुरू केले. रस्त्यावर शौचास बसणारे लज्जित झालेच असे वाटते. यास नवरात्र निमित्त विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी ठिकठिकाणी भंडारा केला जातो. हळदो येथे पण करण्यात आला. सामूहिक जेवणानंतर अस्वस्थ पडलेल्या पत्रवाड्या द्रोण इत्यादी घाण स्वच्छता दूत राजीव तिडके व यांच्या सहकार्यांनी उचलले हे आपण पाहू शकता. परिषद शाळेला शिक्षक आहे आणि आपल्या हळदव गावाविषयी मी खूप वर्षापासून जवळपास 20 वर्षापासून ऐकून आहे. अतिशय आदर्श सुंदर गाव, सुंदर शाळा, जसं आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या गावाचे नाव झालेलं आहे. तरी पण अलीकडच्या काळामध्ये जे बाहेर गावाहून या ठिकाणी स्थलांतरित होऊन कुटुंब आलेली आहेत ते अक्षरशः उघड्यावर बसत आहेत आणि आपल्या हळदव गावाचं नाव खराब करत आहेत. बाहेर गावून आले त्यांचं हळदवकर स्वागतच करणारे आहेत. त्यांची संस्कृती कुठली चांगली असेल तर ती या ठिकाणी त्यांचे प्रदर्शन करावं. परंतु रस्त्यावर बसणं या चितळी रोडला मी काही वेळेस पाहिलेलं आहे की ते अक्षरशः उघड्यावर शौचास बसतात आणि अगदी शाळा जवळ आहे. घाणीवर मच्छर मासे बसतात हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि शाळेतली मुलं जवळच खिचडी खातात. त्या खिचडीवर येऊन ते घाण माशा वगैरे बसणारच ना. पण हे किती दिवस चालायचं? आतापर्यंत सरकारने त्यांचं आधार कार्ड मतदान कार्ड बंद केलं नाही हे खरं तर सरकारचे उपकार त्यांनी मानायला पाहिजेत. परंतु त्यांनी कुठेतरी मनात लाजावं म्हणून या ठिकाणी मी स्वतःहून आलो. त्या बाहेर गावच्या जे लोक बसतात रस्त्यावर स्वच्छास त्यांची स्वच्छास मी स्वतः उचलणार आहे जेणेकरून त्यांच्या मनामध्ये कुठेतरी वाटलं पाहिजे की बाबा आपण यापुढे तरी हळदवचं नाव खराब करू नये यासाठी जास्तीत जास्त लोकांनी आता आपला अगदी थोडा वेळ फक्त अर्धा तास स्वच्छता अभियान करायचं आहे कारण मलाही शाळेला जायचं आहे. त्याच्यामुळं लवकरात लवकर तरुण मंडळींनी लवकरात लवकर आपल्या घरचा झाडू असेल टोपला असेल ते घेऊन यावं ही अति नम्र विनंती.